महिलांच्या खात्यामध्ये पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जमा होतील ते पण सात हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील उद्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं मतदान आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला निकाल आहे निकाला अगोदर मतदाना अगोदर महिलांसाठी आहे खुशखबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार आहेत आता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून नक्कीच सरकारला सकारात्मक परिणाम पाहण्यास मिळणार आहे पहा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तुमचं खातं कोणतं आहे यावर देखील डिपेंड आहे पहा आत्ता सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे आणि तरी पण महिला पोस्टामध्ये लाडकी बहीण योजनेचे पहिलेच हप्ते काढण्यासाठी येत आहेत आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते एकूण पाच मिळालेले आहेत आत्तापर्यंत पण या पाच हप्त्याचे पैसे बऱ्याच महिलांना आणखीनही मिळालेले नाहीत ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे त्यांना पैसे आता मे देण्यात येत आहे सरकारकडून पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जुलैपासून महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत मात्र आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि हा हप्ता आता महिलांना मिळत आहे पहा निवडणुकीच्या तोंडावर सध्या निवडणुका सुरू असलेल्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली जी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये पहा महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकास तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार यांनी मोठमोठी माहिती दिलेली आहे तुम्ही टी व्हीवर देखील पाहत असताल तुम्हाला कोणतीच दुसरी ॲड सध्या दिसणार नाही फक्त लाडकी बहीण योजना महालक्ष्मी योजना अन्नपूर्णा योजना वयोश्री योजना असो किंवा विरोधकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून विविध ॲड करण्यात आलेले आहेत विविध जाहिराती करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या घोषणांची जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यासंदर्भात लाडकी बहीण योजना गाजली आता सरकारनं योजना सुरू केली योजनेचा सकारात्मक परिणाम नक्कीच सरकारला पाहण्यास मिळेल त्याच तोंडावर किंवा त्याच धर्तीवर या ठिकाणी पहा महालक्ष्मी ही योजना सुरू करण्यात आली महालक्ष्मी योजना फक्त आणखीन घोषणांमध्ये सुरू करण्यात आलेले आहे जाहीरनाम्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही ॲड पाहत असाल टी व्हीवर महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये दर महिन्याला जमा होत आहेत असं त्या ॲडमध्ये तुम्हाला दिसत आहे पण ही योजना आणखी सुरू झालेली नाही जसं लाडकी बहीण योजनेचे तुम्ही हप्ते घेतलेले आहेत तसं या योजनेचे तुम्ही हप्ते घेतलेले नाहीत आता तेवीस तारीख काही लांब नाही तेवीस तारखेनंतर आपल्याला एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार का तीन हजार रुपये महिन्याला मिळणार अगदी चार दिवसानंतरच कळणार आहे त्यामुळे जास्त काही विचार करायचा नाही परंतु पहा महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे एका मतासाठी दीड हजार रुपये अगोदर देण्यात आले त्यानंतर एकवीसशे रुपये किंवा असं विरोधकांच्या माध्यमातून म्हटलं जात आहे एका 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 घरात समजा दोन लेडीज असतील तर तीन हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी दिले जात आहेत त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या मतासाठी मत हे कुणाचंही खरेदी केलं जाऊ शकत नाही पण टीकांच्या माध्यमातून म्हटलं जात आहे की मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे मग मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर विरोधकांच्या माध्यमातूनही योजनांच्या घोषणा किंवा योजनांचे जे ॲड आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आपण कोणत्याही पक्षाची बाजू न घेता फक्त जे मुद्दे आहेत ते मांडत आहोत तर लाडकी बहीण योजना सुरूच राहिली पाहिजे आणि महिलांना प्रत्येक महिन्याला चांगली रक्कम मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा थोड्याफार भागवण्यास त्यांना नक्कीच मदत होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा सामान्य महिलांचा विचार करत या योजनेचे पैसे वाढवलेले आहेत आणि पुन्हा देखील हे पैसे वाढवण्यात येतील असं त्यांनी वारंवार स्पष्ट केलेले आहेत आता पैसे वाढले तर पहा अडीच हजार रुपये तुम्हाला मिळतील आता सध्या एकवीसशे रुपये मिळणार आहेत पण पुन्हा पैसे वाढले तर चारशे रुपयाचीच वाढ होईल आणि अडीच हजार रुपये तुम्हाला मिळतील ही शक्यता आहे पहा दोन तुमच्या घरात लाभार्थी महिला असतील तर तुम्हाला पाच हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती दिलेली आहे ला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यामध्ये जमा होणार आहे तर पहा स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती आहे की मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहे आणि हा मतदान झाल्यानंतर जमा होणार आहे मतदान तुमचं उद्या आहे वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला राज्यामध्ये निकाल असणार आहे या मतदानाचा आणि तेवीस तारखेनंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेचं भवितव्य कळणार आहे किंवा महालक्ष्मी योजनेचं भवितव्य कळणार आहे लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये अगोदर देण्यात येत होते तुम्ही पाच हप्ते घेतले असतील सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला आलेले असतील पण आता तुम्हाला ही रक्कम वाढवून देण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळत आहे या एकवीसशे रुपयामध्ये पहा सहाशे रुपयांची वाढ झालेली आहे अगोदर दीड हजार आणि त्यानंतर पुन्हा एकवीसशे रुपये अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात आल्याची माहिती आपण पाहिलेली आहे अगोदर की मुख्यमंत्र्यांनी वारंवार त्यांच्या सभांदरम्यान सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत दोन कोटी आ, पेक्षा जास्त महिलांना दोन पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते दिलेले आहेत आणि लाभ मिळालेला आहे पण बऱ्याच अशा आणखीनही महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना देखील लवकरात लवकर पैसे मिळण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत कारण आत्तापर्यंत सर्व महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांचा विचार करण्याची गरज आहे तर अशा महिलांना मतदान झाल्याच्या नंतर सर्वचे सर्व हप्ते त्यांच्या अकाउंटमध्ये सरकारकडून जमा झाले तर त्यांना नक्कीच आनंद होईल आणि त्यांच्यासाठी ही नक्कीच चांगली बातमी असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो अजितदादा असो किंवा देवेंद्र फडणवीस असो लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेहमी बोलताना आपल्याला दिसतात लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या माध्यमातनं म्हटलं जात आहे की मत खरेदी करण्यासाठी अं सुरू केलेली योजना आहे महिलांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे दीड हजार रुपयामध्ये महिलांचं मत खरेदी केलं जात आहे परंतु दीड हजाराची किंमत सामान्य कुटुंबातील महिलांना माहीत असली पाहिजे माहीत आहे सरकारला या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नक्कीच या योजनेचा खूप चांगला फायदा होणार आहे बऱ्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेमुळे चांगला फायदा झालेला आहे त्यामुळे आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे तुम्हाला बॅनर दिसत आहेत महिलांसाठी भाजपाचा संकल्प लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला वर्षाला पंचवीस हजार रुपये या ठिकाणी देण्यात येत आहे सरकारकडून अगोदर तुम्हाला अठरा हजार रुपये एवढी रक्कम पंधराशे प्रमाणे मिळणार होती पण आता लाडक्या बहिणींना दर वर्षाला पंचवीस हजार रुपये अंतर्गत देण्याचा संकल्प या ठिकाणी सरकारकडून केला जात आहे तर नक्कीच लाडकी बहीण योजने संदर्भातल्या पुढच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल तेवीस तारीख काही लांब नाही आता चार दिवस बाकी आहेत फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी कारण तेवीस तारखेच्या निकालानंतर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्या अगोदर ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्या तुम्हाला मिळतच राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद